धन्य धन्य शिवाजी राजा नाही केली मजा सुखी केली प्रजा महाराष्ट्र राज्य सुखी केली प्रजा महाराष्ट्राची जय जय महाराष्ट्र माता जय जय महाराष्ट्र माता जय जय महाराष्ट्र माता छत्रपती शिवाजी महाराज आज कमीत कमी दोन घास आपण त्यांच्यामुळे सुखाचं खातोय त्यांनी कधीच प्रजेमध्ये भेद केला नाही सर्व 18 पगड जाती त्यांच्याकडे होते विशेष म्हणजे खऱ्या अर्थाने रयतेचं कार्य त्यांनी केलं समाजाला खरी दृष्टी त्यांनी दिली आणि म्हणून आईनं किती पूजा केली असेल जिजाऊनं भगवान शंकरावरती जसं स्वामी विवेकानंदांच्या आईनं 1 कोटी बिल्वपत्र वाहिले होते किती 1 कोटी बिल्वपत्र वाहिले तेव्हा स्वामी विवेकानंद झाले आईनं ज्ञानेश्वर माऊलींच्या आईनं कितीतरी बिल्वपत्र वाहिले आणि कितीतरी पिंपळाला फेऱ्या मारल्या ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानधर ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानाचा सागर सखा माझा बुद्धी निश्चित एकदा वाचलं तरी लक्षात राहील असं व्हावं असं वाटत असेल तर भगवान शंकराचा प्रदोष आजपासूनच करायला सुरुवात करा त्या माईने ज्ञानेश्वर माऊलींचं उदाहरण घ्या भगवान छत्रपतींचं जिजाऊचं अरे राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी म्हाळसाईचं सुद्धा उदाहरण घ्या किती फेऱ्या मारत असेल ती त्या गिरजा मातेला पायात काही नसताना सांगत होती की आईची आई सुद्धा फेऱ्या मारायची ते सुकट फुकट आहे असं काही जीवन जन्म लेत का राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी यांच्याही म्हसाई जसं जिजाऊन आम्हाला शिवाजी महाराज दिले अंजनीनं हनुमंत दिले तसं म्हाळसाईने सद्गुरु जनार्दन स्वामी दिले लक्षात म्हाळसा देवीचे बाळ भोलेनाथाचे बोल काय पाहिजे तुला आईने सांगितलं लेकराला मागायला लावा लेकरांनी सांगितलं देवा पाय ना तशी झोपडी आमची देवानं असं पाहिलं झोपडीकडं झोपडी काय होऊन गेलं तिथं काय सांगते आता काय कृपा पण राजा तेवढ्यात आला पळत तेवढ्यात हनुमंतराय आले हनुमंताला आणि तिथं हनुमंत येऊन दर्शन करून गेले राजाने सांगितलं बघा एवढं प्रजा आणि मी एवढ्या प्रजेचं मालक आहे राजे माझे शत्रू झालेले आहे त्याच वेळेस त्या लेकरानं मागितलं की बघा राजे साहेब आज मी तुम्हाला वचन देतो मी भोले बाबाकडे एकच मागतो की आजपासून तुझं कोणीही शत्रू राहणार नाही कारण जो भगवान शंकराची पूजा करतो त्याचा कोणीच जगात त्रिभुवनात शत्रू राहत नाही लक्षात घ्या मी वचन देतो भगवान शंकराने सांगितले सगळे राजे तिथं आले भगवान भोलेबाबाचं दर्शन घेतलं आजपासून आम्ही शत्रू नाही आम्ही मित्र आहोत त्यानंतर भगवान शंकराने त्या मुलाला वरदान दिलं की जा तू आता द्वापर युगामध्ये त्रेता युगामध्ये नंद बाबा होशील आणि विशेष म्हणजे तुला अजिबात देवाला हाका मारायची नाही जन्म घेईल गोकुळात बर का जन्म घेईल आपल्या बंदी खाण्यात आणि येईल तुझ्याकडे आपाप लक्षात आयो रे आयो नंदला आला कुठं नंद बाबाकडं शब्द दिला होता त्या काळात अरे कुठल्या कुठं कथा आहे पण आपल्याला कुठं माहिती आहे हा बरोबर आहे का नाही किती गोड कथा आहे कुठली कुठं कथा आहे नंद बाबा का झाले कोण सांगाल रिका मग एवढं वेळ बारीक कोण सांगतो आता तुम्ही म्हणाल हा व्याध कोण झाला निषादराज झाला प्रभू रामचंद्र त्याच्याकडंच पहिल्यांदा का गेले तुम्ही म्हणाल वा अरे काय कारण आहे ह्या सगळ्या कथा जसं तुम्ही म्हणाल घृष्णेश्वर का निर्माण झालं कोणाला माहिती इथं बसलं पाहिजे ओरबोट करा घृष्णेश्वर वेरूळचं का निर्माण झालं तिथं कोणी पूजा केली होती किती बहिणी होत्या ग्रीष्माला 2 बहिणी होत्या पहिली संघ लग्न झालं आणि तिला काहीच होत नव्हतं म्हणून ही ग्रीष्मा करून आणली होती कोण दुसरी बहीण करून आणली सवत परंतु पहिलीला काही झालं नाही दुसरीला मात्र दररोज भगवान शंकराच्या पिंडीची पूजा करायची ती 108 अशा मातीची गोल गोल करायची
आणि 108 शिवलिंगाची पूजा करायची आणि तिथं शेवळ तळाय त्या तळ्यात विसर्जन करून द्यायची. एक दिवस त्या कर्मधर्म संयोगाने तिला खूप गोड मुलगा झाला आणि म्हणून तो राजा आणि ती राणी मस्त राहायला लागले. पण हिला मोठी बहीण असून तिला त्रास व्हायला लागला की तिला जीव लावते काय भानगडी काही समजतच नाही, संसारच अवघड आहे. आणि म्हणून तिला राग आला की अरे मला सोडून दिलं, माझ्याकडे पाहायला तयार नाही, मी करून आणलं हिला आणि दोघं मस्त राहतात, मुलगा एवढा सुंदर झाला होता. पण तिच्या मनात क्रोध आला, ह्या मुलामुळंच जरा अंतर पडलं बर. आणि म्हणून त्या मुलाला मोठ्या बहिणीनं रात्री झोपीत तुकडे तुकडे करून टाकले. काय केले? झोपीत तुकडे केले. आणि ते झोपीत तुकडे केल्यानंतर शेवळ तळ्यात नेऊन टाकून दिले, काही उरलं. आणि तीच सकाळी 4 उठली, मोठे ओरडायला लागले, ए अगं काय झोपतेस, उठ लवकर, काय पूजा करीत बसले, उठ लवकर. तिने सांगितलं मी स्नान करणार माझे भगवान शंकर. अगं तुझा मुलगा वाघाने खाल्ला, तू काय झोपली? तिने सांगितलं ज्याचा होता त्याने नेलं, मला त्याची माझी अगोदर पूजा महत्वाची. पा किती निष्ठावान होती, मला पूजा करू द्या. तिने शिवलिंग बनवले, शेवळ तळ्यात ती दिवसभर पूजा केली आणि शेवळ तळ्यात टाकायला लागली. टाकतानीच त्या ठिकाणी ते शेवळ तळ्यात टाकताना भगवान शंकर प्रगट झाले आणि सगळ्यांनी जय जयकार केला, हर हर महादेव केला. आणि त्याच भोले बाबाने सांगितलं बघ ग्रीष्मा, तुझ्या बहिणीनं इथं तुझ्या लेकराचे हे तुकडे तुकडे टाकले. भगवान शंकराने तळ्यात हात घातला, मुलगा तिच्या जवळ दिला, हा मुलगा घे तुझा, सांग तिचं काय करू. तिने सांगितलं तसं काहीच करू नका, ती माझी मोठी बहीण आहे, ग्रीष्मा आहे, आणि तिच्या नावानं तुम्ही इथं राहा. काय असेल तिचा भाव? एखादी म्हणलं तिला द्या एकदा जे करू, नाही तिचंच नाव आहे, मोठी ग्रीष्मा आहे आणि ग्रीष्मा नावानं इथं राहा तुम्ही, म्हणून त्याचं नाव काय? घृष्णेश्वर. घृष्णेश्वरा शिव घृष्णेश्वरा हर हर नमः शिवाय, ओम नमः शिवाय. मराठा मर्द ओमून खुर्द छाटला शत्रूचा भुजा. उगवला तारा तिमिर खरा गर्जा शिवाजी राजा. उगवला तारा तिमिर खरा गर्जा शिवाजी राजा. उधळता राजाचा भौजा
प्रतिमेचं पूजन होत आहे. सर्वांनी वरात करून त्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. आई भवानी आईची कृपा वरद निर्दय खानाचा करुणी वध निर्दय खानाचा करुणी वध निर्दय खानाचा करुणी कापुनी यौवन करती दैना मातीत मिळवला पैदा कापुन यौवन करती दैना मातीत मिळवला पैदा हो गवला तारा तिमिर खरा गरजा शिवाजी राजा हो गवला तारा तिमिर खरा गरजा शिवाजी राजा गिरशी करी गिरटा परी गिरशी करी गिरटा परी लगरी भगवा ध्वजा लगरी भगवा ध्वजा वो गौला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी राजा 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 वो गौला तारा तिमिर हरा गरजा शिवाजी जय छत्रपति शिवाजी महाराज की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय फार भवानीचे उपकार गाजली शिवबाची तलवार फार भवानीचे उपकार गाजली शिवबाची दरम्याने शिवरात्री ते पण अर्ध्याच्या जी शिवरात्री ती महाशिवरात्री आहे. या शिवरात्रीच्या निमित्ताने शिव महापुराण कथेतला भाग आपण काही श्रवणीय जे काही आपण चिंतनात घेतला आणि तो प्रत्येकानं श्रवण केला उद्या कशी शिवरात्र करायची ती करणार पण आहे. आजच्या या व्यासपीठावर विराजमान राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामींचं जसं परिवार आहे तसं पंचदश नाम जुना आखाडा आहे. आज भारतामध्ये ज्या जुन्या आखाड्याचं नाव आहे त्या आखाड्यामधले एक महान यहूदी आचार्य ज्यांचं वास्तविक काही दिवस आळंदीला 11 वर्ष 20 ते 25 वर्ष ऋषिकेशला ज्यांचं शिक्षण झालेलं आहे. परंतु एवढं शिक्षण असताना एवढं महानता असताना सहजतेने समर्पण त्यांनी संन्यास जीवनात करून फक्त सेवा हा दारुणता असा त्यांचं जीवन अशा आमचे परमपूजनीय स्वामी विष्णुगिरीजी महाराज त्यांचं आपण आखाड्याच्या गजरात स्वागत करूया. आखाड्याचे ते धनपती आहे कोठारी पण आहे आणि आज सर्व कारभार ते करत आहे. परमपूज्य गंगागिरी महाराज परमपूज्य सुनीलगिरीजी महाराज परमपूज्य राजेंद्रगिरीजी महाराज परमपूज्य भीमाशंकर महाराज परमपूज्य सातकर महाराज परमपूज्य आमचे संतोषगिरीजी महाराज परमपूज्य बालगिरी महाराज परमपूज्य इकडे सुदामगिरी महाराज समोर बसलेले भाविक भक्तगण आमचे भजनी मंडळ अतिशय प्रेमानं 7 दिवस धावपळ केली. भजनी मंडळचं मी टाळ्याच्या गजरात स्वागत करतो. विशेषतः अतिशय उपस्थित राहिला खऱ्या अर्थानं तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहून भावाने भक्तीनं नाहून निघाला त्यांनाही प्रणिपात जय जनार्दन करूया. ज्या गावातील विशिष्ट सर्व भाविक भक्तांनी आपल्याला या कार्याला सहकार्य केले त्यामध्ये आमचं तरुण मंडळ विशेषतः सर्व पालखीसाठी धावपळ केली. पालखी प्रत्येक गावात गेली त्यांची असो त्यांच्यामधून जसं दौलत पाटील 7 दिवस संघ राहिले त्यानंतर आमच्या गावामध्ये मुरलीधर पाटील ही पालखीसाठी संघ राहिले. गावातील सर्व मान्यवर जे असतील रामीभूतीही पालखीसाठी राहिले. आमचे विजू असो चंदू असो शंकर असो सर्व जे निलेश असेल सर्वांवर
अगदी रात्रीचा दिवस करून हा कार्यक्रम उभा केला. त्यांचे मी टाळ्याच्या नजरेत स्वागत करतो. सुंदर असं साऊंड सिस्टीम तुम्ही दिलं, त्याबद्दल मी तुमचंही स्वागत करतो. गोड आवाज दिला. सर्व मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. बालाजी जे दुगावला अतिशय चांगला कार्यक्रम केला. सर्व मंडळाला, तरुण मंडळाला तू विशेष, कारण त्यांच्याशिवाय कार्य होत नाही. गावकळ करायला गरज आहे तुमची. आणि म्हणून सर्वांना जय जनार्दन करून थोडी आपण कथा घेऊया. पाच मिनिटांसाठी सर्वांनी हात जोडा. आपण बारा ज्योतिर्लिंग बघणार होतो, त्यात एक दोन तरी दर्शन करून येऊ म्हणा. श्री शल्य मल्लिकार्जुन उज्जय्या महाकालम ओंकार परमेश्वरम केदारी पुष्पे दाक्षिण विभाषवरम वाराणसी विश्वेशम त्र्यंबक गौतमी मित्रे वैद्यनाथ ताभुम नागेश्वरारुणी क्षेत्रवंदेश कृष्णशंपाश्वाले किती ज्योतिर्लिंग आहे? बारा. महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहे? किती आहे? नक्की कोणते कोणते गेले, कोणत्या दर्शनासाठी जाऊन आले? आम्हाला आमच्या जवळ त्र्यंबक राजा. आपण म्हणतो जय जय त्र्यंबक राजा. त्र्यंबक राजा ब्रह्मगिरी ब्रह्मगिरी त्र्यंबक राजा म्हणजे त्र्यंबक. शिवलिंगामध्ये तीन देव आहे, ब्रह्म विष्णू महेश्वर. हे तीन देव आहे, तीन शिवलिंग आहे. कुठ त्र्यंबक राजमध्ये जर डोकून बघितले तर किती आहे? तीन आहे. म्हणून त्याला काय म्हणतात? त्र्यंबक. काय म्हणतात? त्र्यंबक. आता त्र्यंबकची महती जर ऐकायची असेल तर पाच मिनिटं लागेल. सांगत जात कारण एक त्र्यंबक माहीत झालं, काल कृष्णेश्वर माहीत झालं. आपण भाग्यवान आहे. आपल्याला किती किती आपल्या इथं किती पीठ आहे? साडेतीन पीठ आहे. महत्वाचे बरोबर आहे. एक आहे माहुरगडावरी गावरगडावरी तुझावास भक्तरी दर्शन म्हणजे सतीचे जे हात पडला तो माहुरगडावर मुकुट. माहुरगडावर तिथं मुकुटाचं दर्शन आहे. त्यानंतर सतीचा जो दुसरा भाग पडला पायाचा, आपण पुढे जातो कोल्हापूर. सोन्याच्या पावली महालक्ष्मी आली गोवाळी पावलाची पूजा दिली आहे. दोन हात आमचे आशीर्वाद देण्यासाठी. म्हणजे महाराष्ट्राचं भाग्य सांगतो किती मोठं आहे. जे पाऊल आम्हाला आई नाही, जे मुकुट आम्हाला दिलं, दोन हात आशीर्वाद देण्यासाठी ती तुळजापुराला जाईल. हिरव्या बागड्या घेईल परत माघारी येईल आई परत माघारी. म्हणजे महत्वाचे जे भाग आहे ते महाराष्ट्राच्या वाट्याला आहे. एवढंच काय, आईने शेवटी शेवटी कुंकू सुद्धा तुम्हाला देऊन टाकलं. कुठं? हिच खानदेश माहेर आई माझी उभी गडावर सोन्याची सुपारी हळदी कुंपण भरी. एवढं पाच मिनिटात देते कुंकू कुठं पडलं? कुंकू कुठं पडलं? आईचं वणी गडावर. म्हणून तिथून तुम्ही काय घेतात? सौभाग्याचं लेणं कुंकू तिथं आहे. म्हणून त्याला आद्यपीठ म्हणतात. आद्यपीठ म्हणजे कुंकू तिथं आहे. आईची ही साडेतीन पीठ आहे आणि पाच ज्योतिर्लिंग आहे. भीमाशंकरला आहे बरोबर. परळी पाहिजे ना, औंढाना, त्र्यंबक राज आणि कृष्णेश्वर. किती आहे? पाच ज्योतिर्लिंग. त्र्यंबक राज एवढं भाग्य आपलं की ज्या गौतम ऋषीनं 100 वर्ष पाऊस पडला नाही त्या काळामध्ये. कधी कधी दुष्काळ असतो बघा, असतो दुष्काळ, पाऊस पडत नाही. पाऊस न पडल्या शांत बसत
आचारी लोक लगे जेवा लक्ष इकड़ लगे कई च लक्ष इकड़ लगे कारण माला पाऊस पडला भगवंताला वरुण देवाला प्रार्थना केली वरुण देवाने सांगितलं इंद्र देवाची परवानगी घेतली अरे म्हणे पशु पक्षी उपशी चालले पाऊस नाही काय करायचं वरुण देवाने सांगितलं मी एका कुंडापर्यंत येऊ शकतो परंतु बाकीचं नाही म्हणून त्या एका कुंडात पाणी आले तिथं सर्व लोक पाणी प्यायचे ब्राह्मण लोक कपडे वगैरे द्यायचे साधू संत वगैरे सगळं म्हणजे पाणी वगैरे प्यायचे तीर्थात कपडा नाही स्नानाला स्नान करताना साबण नाही तीर्थामध्ये तुकत नाही या गोष्टी तीर्थाच्या महत्वाच्या आहे आम्ही तीर्थात जाता नाल्या सोडून देतो ती गोष्ट वेगळी पण तीर्थामध्ये थुंकू सुद्धा नाही पूर्ण सुद्धा करू नये तीर्थामध्ये साबण लावू नये आस्तर डुबकी मारली तर आस्तर निघावं इतकं शुद्ध सात्विक स्नान आईच्या कुशीत जाऊन करावं कुठं पण लकळत आपल्या जवळ गंगा आहे म्हणून मी म्हणत नाही आपल्या कुठे गेलं सांगा गंगा खूप जवळ आहे पण महत्व कळत नाही पवित्र पाहिजे गंगेसाठी रात्रंदिवस तुम्ही झटताय स्वच्छतासाठी गोशाळेसाठी आणि परंतु कुठे आहे त्या 100 वर्ष पाऊस पडत नाहीये एका तळ्यामध्ये गौतम तळ्यामध्ये पाणी आहे सगळे जण पाणी पित आहे एक दिवस ऋषी पत्न्या सगळ्या सगळ्या गेल्या यांना पाणी दिसलं पहिल्यांदा असं वाटतं कपडे धुळे काय भाई काय म्हणजे काय पाणी जर वाहताना दिसतं त्यांना दुसरं काही सुचत नाही पण कपडे लगेच पटकन त्याच्यात त्या दोघींना असं वाटलं की अरे एवढं मोठं तळे आपण कपडे धुळे अरे पाणी पिण्याचं आहे तेवढंच पाणी आहे एवढ्यावरच आपण जमलो पाणी शिल्लक नाही आहे विनंती करते मी तुम्हाला तुम्हाला नमस्कार करते तुमच्या पाया पडते तुम्ही कपडे धुवू नका काही घेणं काही घेणं त्यांच्यामुळे पाणी आले सगळ्यांनी आपल्या पतिदेवाकडे काय झालं आज का रुसले एवढ्या रुसायचं एकच कारण आहे ते आईला आम्हाला तिथे कपडे धुत देत नाही पाणी भरू देत नाही एक तर त्यांना जाऊ दे नाही तर आपण राहावं इथे नाही तर आपण जाऊ जाऊ सगळ्यांनी एकत्रित येऊन गौतम ऋषींना गणपती बाप्पाची प्रार्थना केली सर्व ऋषींनी गणपती बाप्पा प्रकट झाले सांगितलं गणपती बाप्पा काहीतरी करा काय करायचंय एक तर ते राहतील एक नाही राहील नाही तर तुम्ही मार्ग गौतम ऋषी तुम्हाला पाणी दिलं तुमच्यासाठी काय मार्ग सांगितलं काही नाही मग काय झाली गणपती असं होतं सकाळी फेरायचं दुपारी सांगायचं इतकं शेती त्यावेळेस प्रगत विकास त्यावेळेस काय विकास होता सकाळी पेरले की दुपारी लगेच पण त्याच्यातच नेमकं ही गाय गणपती गाय म्हणून असा तिनका उचलला ना असा फेकला आणि फेकल्यानंतर ती गाय काय म्हणतात ना काळी पडायला ते मरायला एकच झालं सगळे बाजूने लपलेले ऋषी ऋषी अरे रे उठा 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 आणि काय झालं गौतम ऋषीने गाय मारली गाय मारली गाय मारली सगळ्यांनी मोठ्याने ओरडा अटक केली पण प्रायचित सांगितलं पृथ्वी प्रदक्षिणा करावं लागेल एक मान्य त्यानंतर ही गंगा आकाश गंगा वरून खाली आणावं लागेल दुख नकुड बर अजून म्हणजे ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा 108 प्रदक्षिणा ही बर ठीक आहे भगवान शंकराची प्रार्थना हे भोले बाबा शंकरा अरे काय आहे भगवान शंकरानं त्या ठिकाणी सह्य केली आणि त्या ठिकाणी पृथ्वी प्रदक्षिणा झाल्यानंतर प्रार्थना केली गंगेसाठी काही 1000 वर्ष प्रतिष्ठा केली आणि त्यावेळेस ती गंगा सांगितलं मी येते पण माझा वेग एवढा राहणार आहे तो वेग कोणी चिरू शकणार नाही मग परत भगवान शंकराला प्रार्थना आहे त्यांच्यासाठी तपश्चर्य शंकरा शंकरा पार्वती महेश्वरा शंकरा शंकरा पार्वती महेश्वरा चंद्रमौली म्हणून जी वेगानं गंगा भगवान शंकराला प्रार्थना केली भगवान शंकरांनी सांगितलं किती येऊ दे वेग आहे गौतमा आणि घेतली आपल्या जटीमध्ये
काही वर्ष जटेतच फिरत होते, रस्ता दिसत नव्हता तिला खाली आहे. परत भगवान शंकराला प्रार्थना करा, अहो तिला खाली सोडा, मग आपण जाता. जटा आपल्याला जागा कोण कोण पाहिली, गेलेली जटा आपटल्यानंतर ती परत खाली आली, आणि परत झाल्यानंतर ती परत गुप्त झाली. गुप्त झाल्यानंतर ती परत प्रार्थना केली आणि शेवटी ती कुशवर्गात आली. आणि मग तिथं असं पुष्प लावलं गेलं, अडवले बाबा इथं तरी थांबा, म्हणून ती गंगा कुश लावल्यामुळे ती कुशावर. धन्य कुशावरताचा महिमा वाचे वर्णू किती हो, अनेक देवी बहुतीर्थी गंगा द्वारा दिग पर्वती हो, वंदन मार्जन करता त्यांचे महादोष नासती हो, तुझ्या दर्शन मात्रे प्राणी मुक्ती ते पावते. भगवान शंकरांना दर्शन दिलं की अरे बाबा गौतमा तुम्ही गाय मारल्याने पण या सगळ्यांनी साधूंनी तुमच्यावर हे केलेलं आहे, मी तुमच्यासाठी प्रगट झालो. तिन्ही देव तिथे प्रगट झाले, गौतमाला नमस्कार केला, देवा इथंच वास्तव्याला राहो म्हणून तू जे देव गौतमासाठी प्रगट घडतो म्हणजे त्र्यंबकराज. बोला त्र्यंबकेश्वर भगवान की जय. आकाशिक दोन ज्योतिर्लिंगाचं दर्शन झालं. आणि एकदा असं झालं बाबा, लोकांना महत्व कळत नाही दान. मी मुद्दाम एका ठिकाणी प्रवचन कायम झाले, दान सुरू होत. कोण होत, नाव कोण होत, दान नाव काय, दान पण दानाची त्याची कधी ओळख नाही. आईने सांगितलं हो त्यांच्या पत्नीने जा ना गंगेवर आज किती महत्व स्नानाला जा, नका म्हणते ब्राह्मण राहतो दान करावं लागतं जाणार नाही. म्हणजे मग स्मशान घातलं, तिथं कोणीच राहत नाही, स्मशान घाटवर चाललं गेलं नान केलं वर नेलं. भगवान शंकर राम नाचलो पद्मश बसेल या, इथं कोणीच येत नाही, तुम्ही आले वर्ष किराणा घेतो त्याला थंडी दाबत पण तुम्ही इथं कसं काय. म्हणे नाही राव तुम्हाला असं सांगितलं जातं. पुढची फार मोठी कथा आहे, तीन कथा आहेत अशा. एका ठिकाणी असं झालं की चोरी करण्यासाठी मंदिरात चोर त्याने आपला शर्ट जाळला आणि प्रकाश केला. प्रकाश केल्यानंतर देव प्रगट झाला आणि सांगितलं अजून कोणी दिवा लावला नाही, मी तुझ्यावर प्रसन्न नाही. जा पुरुष जन्मत तू राजा होशील, तो राजा झाला. त्याने सगळ्या मंदिरात दिवा लावला. आपण म्हणतो ना नंदा दीप जळे भक्तीचा तारण तुटतो त्याचा लागे ओलावा ज्ञानाचा. म्हणून असा नंदा दीप जाळला, त्या नंदा दीपाने प्रत्येक मंदिरात तेल जळे विघ्न टळे. तेल जाळा एखाद्याला वाईट स्वप्न पडत असेल, काही भूतांपेक्षा काही स्वप्न पडतात बघा घरात झोपलं येत नाही. त्याने भगवान शंकराच्या पिंडीजवळ फक्त एक पंच जाळायचं तेलाचं, लक्षात घेत. अजून सांगू का तीन गोष्टी फार महत्वाचे. भगवान शंकराच्या पिंडीजवळ ठेवल्यानंतर काय होतं, तेलाचं असं महत्व आहे. तेल जळे विघ्न टळे, तिसऱ्या जन्मात तोच कुबेर झाला. तिसऱ्या जन्मात काय झालं, कुबेर चोर कुबेर होतो, तर आपण काय होऊ शकत नाही. म्हणून झालेली सेवा सद्गुरूंच्या पवित्र चरणी समर्पित.